तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्याला लखत आहे मी आमच्या शेतामध्ये. पाहू शकता तुम्ही कुकर लावलेला आहे हळदीसाठी. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो मी कशी कशाप्रकारे हळद शिजवली जाते. बघू शकता इकडं असं एवढं जळतण लागतं इकडं हळद शिजवण्यासाठी. तर ही बघता इकडे कुकर आहे आणि या कुकरामध्ये आपल्याला पहिल्यांदा अगोदर 2.5 लिटर पाणी भरावं लागते. तर इथं बघू शकता इकडे जाळ लावायची सिस्टम आहे. हे पहा सचिन इकडे जाळ लावत आहे. तर तुम्हाला इकडे टाक्याचं कसं होते काय होते दाखवतो ते पण. तर इकडे बघू शकता ह्या दोन टाक्या आहेत मित्रांनो. ह्या इथं नळी अटॅच केलेली असते बघू शकता. ती जे कुकर असते ते पलीकडलं तिकून इकडं वाफ तयार होते आणि वाफ आल्याच्यानंतर इकडं आपली हळद जी आहे ती शिजवली जाते हे बघू शकता. आणि नंतर इकडे हळदीचे ढीग आहे. सध्या जे मुले आहेत कामावरचे ते सध्या जेवण करत आहेत. आणि इकडे बघू शकता आम्ही आपली हळद आथरायसाठी इकडे हे केलेलं आहे जागा. हे पहा मित्रांनो, पहिल्यांदा अशी कच्ची हळद भरली जाते रोपल्यामध्ये. हे पहा बघू शकता. आणि अशी आता टाक्या भरत आहेत तिकडे हे बघू शकता. आता आपण ती टाकी खाली केलेली आहे तर आता डबल नवीन टाकी भरल्या जात आहे हे बघू शकता तुम्ही. पहा ही टाकी भरून घ्यायची आणि नंतर वरून झाकण लावून द्यायचं. बघू शकता मित्रांनो, आता आपली टाकी आलेली आहे. कमीत कमी टाकी येण्यासाठी 5 ते 10 मिनटं लागतात हे बघू शकता. खालून वाफ आली म्हणजे आपली टाकी आली. तर आता टाकी खाली करत आहे पुरं. अशा प्रकारे मित्रांनो आता आपली टाकी खाली होत आहे. तर बघू शकता हे सोडलेलं आहे. आणि हे पाहू शकता मित्रांनो इथे गाडे आहेत. हे जे गाडे हे हळद नेऊन टाकण्यासाठी गाडे वापरलेले जातात हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. गाडा लावलेला आहे आणि आता इथं गाडा भरलेला जात आहे आपला. तर गाडा कसा भरला जाते मी तुम्हाला ते दाखवणार आहे. हां तर बघू शकता आता ते लॉक काढल्याच्या नंतर त्याच्यातून हळद खाली पडते. बघू शकता पहा मित्रांनो हळद गाडा भरत आहे आपला. हे पहा जसं लागलं तसं हळद गाडा भरल्याच्या नंतर काढत आहे. शहरा महाराज हळद नेऊन टाकत आहे. बघू शकता इकडं 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 महाराज इकडं. हां इकडं हळद इकडं बंडी पहा. अशा प्रकारे मित्रांनो ही हळद आपली शिजलेली आहे बघू शकता. खूप पहा मेहनतीचं काम असते मित्रांनो शेतकऱ्याचं पाहू शकता तुम्ही. हे पहा गाडा आलेला आहे दुसरा मित्रांनो. हे असे ढिग मारतात मित्र. हां नीटी टाक या. हे पहा बघू शकता अशा प्रकारे हळद उकळल्या जाते मित्रांनो. ही शेतकऱ्याची अवकळ आपण बघू शकता. हे पहा इकडे कुकर लावलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.